अहमदनगर शहरातील बेपत्ता झालेल्या वैभव म्हस्के या मुलाचा तपास लावण्यात कोतवाली पोलिसांना यश मिळालं असून आपला मुलगा सापडल्याबद्दल म्हस्के कुटुंबियांनी पोलीस प्रशासनासोबतच आमदार संग्राम जगताप यांची भेट घेत त्यांचे आभार मानलेत. अहमदनगर शहरातील माणिकनगर येथील रहिवासी वैभव म्हस्के हा विद्यार्थी 18 ऑक्टोबर 2023 पासून बेपत्ता झाला होता. त्याचा तपास लावण्यात कोतवाली पोलिसांना मोठं यश मिळाले. वैभव म्हस्के हा बेपत्ता झाल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांना मिळताच त्यांनी तात्काळ श्रेणी शिंगवी आणि अभिजित खोसे यांना म्हस्के कुटुंबियांची भेट घेऊन धीर देण्यास सांगितलं. तसेच तात्काळ पोलीस अधीक्षकांची भेट घेत बेपत्ता मुलाचा तपास लावण्याकरिता निवेदन देत मागणी केली होती. त्यासाठी वारंवार पाठपुरावा देखील करण्यात आला. तर पोलीस प्रशासनाने देखील गांभीर्याने दखल घेत बेपत्ता मुलाच्या तपासाला गती दिली आणि पोलिसांनी अथक प्रयत्न करत मुंबई येथून त्याला ताब्यात घेत अखेर त्या बेपत्ता मुलाची आणि त्याच्या आई वडिलांची 4 महिन्यांनंतर भेट घडवून आणली. तर आपला मुलगा बेपत्ता झाल्यापासून म्हस्के कुटुंबीय त्याचा आज तरी शोध लागेल या आशेनं दररोज त्याची वाट पाहत होते आणि शेवटी त्या बेपत्ता मुलाचा शोध लावण्यात कोतवाली पोलिसांना यश आलं. याबद्दल म्हस्के कुटुंबियांनी पोलीस प्रशासनासोबतच आमदार संग्राम जगताप यांची भेट घेत आभार मानले आणि आमदार संग्राम जगताप हे आमच्यासाठी परमेश्वरच ठरले अशी प्रतिक्रिया म्हस्के कुटुंबियांनी दिली. तर यावेळी आमदार संग्राम जगताप हे त्या बेपत्ता मुलाची 4 महिन्यातील प्रवासाची कहाणी ऐकून थक्क झाले. नाव वैशाली गुकुळ म्हस्के. माझा मुलगा हा वैभव आहे. तो 18 ऑक्टोबरला बेपत्ता झाला संध्याकाळी सायंकाळी 7:45. तर आम्ही अभिजित सर आणि शैणिक सर यांनी दोघांनी घरी येऊन हे केले आणि संग्राम भैयाकडे धाव घेतले. आम्ही संग्राम भैयानी एकदा पोलीस स्टेशनमध्ये तात्काळ मुलांचा तपास सुरू करावा अशी त्यांनी विनंती केली आणि स्वतः सर वेळोवेळी संग्राम भैया स्वतः जाऊन वेळोवेळी त्यांनी म्हणजे हे घेतली दखल घेतली कुठपर्यंत आले काय आले तात्काळ मुलांचा शोध घ्यावा. त्यांच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या आशीर्वादाने मुलगा सुखरूप घरी आला. प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात ते संग्राम भैया स्वतः म्हणजे परमेश्वर साक्षात असल्यासारखे आमच्यासाठी धावून आले. माझं नाव भगवान म्हस्के. माझा मुलगा बेपत्ता होता. नंतर भैयाला कळलं. भैया ऑफिसला गेले. त्याच्यानंतर निवेदन दिलं. उपोषणला बसायचं सांगितलं. पोलिसांनी एकदम तात्काळ तुरंत कारवाई केली. नंतर तरी परत भैयाने त्यांना सांगितलं असं असं आहे त्यांचा झटपट शोध घेण्यात यावा. अभिजित सर श्रेणिक सर कोतवाली पोलीस स्टेशनचे BI यादव साहेब मोरे मॅडम यांनी सगळ्यांनी भरपूर सहकार्य केलं. यांच्या सहकार्यानंतर माझा मुलगा सुखरूप घरी आला. प्रतिनिधी अनिकेत गवळी, News Today 24, अहमदनगर.